अय्या वाजले किती ते बघितलंस का? वेळ कसा गेला ते कळलंच नाही ना. निघूया हा. ए अरे काय रे, काय झालंय तरी काय तुला? काय नाही ग. मग एकदम गप्प का झालास? अरे तुला झालंय तरी काय श्री? खरं सांगू, खरीच जावासा वाटत नाहीये. काहीतरीच काय, बायकोशी भांडलाच मिळलंस की काय? भांडणाच्या पलीकडे गेलंय सगळं, नकोस वाटायला लागलंय. असं कस, संसार म्हटला की जमून घ्यावंच लागत. संसार आयुष्यभराची शिक्षाच झाली आहे ती. असं वाटतं जगून तरी काय करायचं, कशाला जगायचं? नाही नाही श्री, असं नाही म्हणायचं. नाही म्हणते ना मी. ठेव तिकडे. हसायला काय झालं दात काढून? कुठं काय, काही नाही. अहो अहो ती फार देखणी आहे का हो दिसायला? कोण? तीच तुमची मैत्रीण. सांगायचं नसेल तर नका सांगू, पण मी कल्पना करू शकते. कशी? आम्ही नाही सांगणार, जा. तिच्या नखाची पण सर नाही तुला. हेच थोबाड पाडलं, जे तुझ्यात नाही ना तेच तिच्यात आहे. मी खूप प्रयत्न करते हो, पण काय चुकतं माझं? तुझं नाही चुकत, माझंच चुकतं. कुठून तुझ्याशी लग्न केलं तेच मला कळत नाही. हे बघ, ही सगळी नाटकं आहेत ना अप्पांसमोर करायची, कळलं? आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, अप्पांनी जे सगळं सांगितलं ना ते खरं आहे. माझं आणि तिची मैत्री आहे आणि मी तिला असाच भेटत राहणार, कळलं? झोप आता. सिमेंटचे भाव वाढले म्हणजे बांधकाम आता आणखीन महागणार. आपल्याला काय करायचंय त्याच्याशी? अगं तुझ्या बहिणी सारखे आपल्याला बंगले थोडेच बांधायचे. आपलं घर छान आहे ते. या रिकाम टेकड्याला मेला एक उद्योग. सकाळ झाली की झाली याची ओरडायला सुरू. एक वेळ कोंबडा आरवायचं विसरे, पण हा कावळा काय कावकाव करायचं थांबणार नाही. काय मेरे बिराड करून आमची पाठ वळली रे वळली की लोकांना वाटतं ते खोटं नाटक सांग. पुन्हा घरातल्या माणसांचे कान भरायचे. आजकालचे काय नाही, बिराड करून काढताही येत नाही. ए विना, ए विना, नाही म्हणजे हा राग कुठला? हा म्हणजे गाण्यावरचा राग नाही, हा गाण्यातला राग म्हणतोय. कळतात का ना मला कुसकी बोलणी? तुझं काय काम आहे इथे? ती फोडणी करतली बाबू. तुमचं हे नेहमीच परक्यांना धार जेणं, असल्या टवाळक्या करण्यापेक्षा मला थोडी कामात मदत करा. अवश्य. या निबंधाच्या वह्या तपासा. या चांगल्या कामात मदत करायला आम्ही सदैव तत्पर असतो, बोला. नाहीतरी रिकाम टेकडेच बसला होतात. हो बरोबरच आहे, रिकाम टेकडेच निबंध तपासतात. असून खास मालक खरचा
म्हणती चोर त्याला परवशताप. अरे वा 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 माई, काय पण विषय शोधून काढलायस निबंधाला. वा काय झालं, शेजाऱ्यावर प्रेम करा. आता हसायला काय झालं, विद्यार्थी सुद्धा एक एक कमालीचं भेटतात. काय झालं, परवा निबंधाला मी विषय दिला होता सत्यमेव जयते. एका पोरीनं काय लिहावं, आपला कोण तो विनोद खन्ना का कोण नट आहे ना, त्याचा सिनेमा आहे म्हणून. धन्य धन्य, एकविसाव्या शतकाकडे वाटचाल. वा हे बघा, मार्कांची उगच चोधळपट्टी करू नका. म्हणजे काय, म्हणजे 8 किंवा 9 असे नको. 4 फारच झाले, 2 किंवा 3 पुरे. 2 किंवा 3 पुरे पुरे. अगं कुटुंब नियोजनात ठीक आहे 2 किंवा 3 पुरे, पण मार्कात सुद्धा 2 किंवा 3 पुरे. हा जिलपणा पुरे. तुझा हा जो कद्रूपणा आहे ना, तो मला आवडत नाही बघ. माझी मग काय उधळपट्टी करू, तुम्ही आतापर्यंत केलीत तशी. हे बघ, धंदा जमला नाही मला, तो त्यातला अप्रामाणिकपणा मला जमत नाही म्हणू. समाधान मानण्यावरच. कशात समाधान मानायचं, जनरल स्टोअर चांगलं चालणार दुसऱ्याला दिलं त्यात, की डेअरी बंद करून हरी हरी करत बसला त्यात. अरे पण हे सगळं गेलं म्हणून आपल्याला काही कमी पडलं का, पण म्हणून आपण आहोत तिथंच राहायचं का. आम्ही एक गरिबीत दिवस काढले, पण मुलाची नातवंडाची भरभराट व्हावी असं तुम्हाला नाही का वाटत. त्या सुधीनं बघा, हा हा म्हणता इस्टेट केली. अरे पण त्यांच्याशी का म्हणून स्पर्धा करावी आपण. त्या सुधेच्या नवऱ्यानं कुठल्या मार्गानं पैसा मिळवलाय माहित आहे ना तुला. हेच हेच तुम्हाला आयुष्यात कधी कळलं नाही. अहो पैसा म्हणजे पैसा, सरळ मार्गाने मिळवला तरी सुख देतो, आड मार्गाने मिळवला तरी तेवढी सुख देतो. आता डेअरीच्या दुधात थोडस पाणी मिसळलं असतं तर ती बंद करायची वेळ आली नसती. शिक्षिका असून तू हे बोलतेस माई, नाही मला हे मान्य नाही, आणि म्हणून असली गोष्ट मी आयुष्यात कधी केली नाही आणि करणारही नाही. इथंच इथंच आपलं पटत नाही याच मुद्द्यावर. कसं पटेल, तुम्ही निबंध तपासा, बाकी तुम्ही काय तपासणार कप्पाल. आणा मीच तपासते. हे तपासलेले पेपर आहेत ना, त्याच्या मार्कांच्या बेरजा करा. आयुष्यात पैशांच्या बेरजा कधी करता आल्या नाहीत. वीणा, अगं माझं पाकिट कुठं? तर रुमाल दे ना माझा. हे काय तारे, विशुला करायची. कसली लग्नाची? बर बर करतो मी. अगं बॅग कुठे आहे माझी? वीणा, अहो आता मी तार करीन म्हणून सांगितलं ना तुला एकदा. पेन हे गे. अरे एवढं करवा झालं काय झालं, सख्ख्या बहिणीच्या लग्नाला तुम्ही तिला पाठवली नाही, आता नुसती तार करायला सांगते ती तुला. तुला करायची नसेल मला दे, मी करतो की. तुम्ही ऐकलं का मी काय सांगितलं तिला, करतो म्हटलं ना मी. मी करू का तार? नको, करतील ते. तुम्ही केली म्हणून कळलं तर रागवतील उगाच. हे काय तू निघायच वाटत फटकायला? मग
मी रजेवर आहे. छान. अरे वा, आलीस का? चला निघूया. ए विना, चल का? चला. अगं असू द्या असू द्या, मी लावतो कुलूप, तुम्ही वाळ वापर. नमू, कुठे जायचंय का आपल्याला? ते गेल्यावरच कळेल तुला. अगं पण सांग ना. हा सांगतो ना, मी सांगतो तुला. चल चल. गोखले बाईंचं ठीक आहे बाबा, मुलांना शिस्त बिस्त लावणं हे त्यांना जमतं, पण मुसळे बाईंचं काय, सगळा मुसळ केरात. काय करणार बाई, वर्गातली मुलं इतकी मस्ती करतात म्हणून सांगू की आवरता आवरता माझा नाका दम येऊन जातो. तुम्ही फारच गरीब. चंद्रमोहन. काय बाई? हे बघ, मी वह्यांचा गठ्ठा घरी विसरले. सुनबाईला चिठ्ठी लिहून देते, ती घेऊन घरी जा. बर. आणि वह्यांचा गठ्ठा ताबडतोब घेऊन ये, वेळ घालवायचा नाही. नमस्कार. नमस्कार. या, मी तुमचीच वाट पाहत होते. नमस्कार. पप्पा पुण्याला गेले. चहा घेणार ना? नको नको. चहा मी ओळख करून देते. हा, माझी तर परवा झालीच आहे. हे अप्पा गोखले. नमस्कार. आणि ही माझी सू. नमस्कार. नमस्कार. यांचं पप्पांकडे काही काम होतं का? नाही नाही, माझं आपल्याकडेच काम आहे. माझ्याकडे? हो. तसं काय आहे, आपल्या ऑफिसमध्ये श्रीधर गोखले आहे ना, त्याची ही बायको. तशी एज्युकेटेड आहे ना ती? कसलं एज्युकेशन घे, खेड्यातलं शिक्षण ते, त्याला काय अर्थ आहे? कुठली तरी आपली पांचट पुस्तकं वाचत बसते, कामाच्या नावाने बोंब, आणि परत कुणी काय बोललं, जरास बोललं की रडायला सुरुवात. रड रड रड. हा काय संसार झाला? माझी सून, सांगितलं नाही का तुम्हाला, म्हणजे श्रीधर माझा मुलगा. पण त्याचा माझ्याशी संबंध आहे. त्याच काय गोखले बाई, मी तुमच्या घरी जाऊन आलो. घराला कुलूप होत, चिठ्ठी अडकून आलो. बर, तू जा. अप्पा, मी चलू. वसंता वाट बघत असेल माझी. बार. वीणा येते. हा, तू असं कर वीणा, तू घरी जा, आम्ही एक पाच मिनिटात आलोच. हा, मी येतो आताच. या बाई साहेब. तुला कल्पना नव्हती ना तुझ्या आधीच मी घरात येऊन बसले असेल म्हणून. चुपपणे घरात सासूतपणे येऊन बसून राहायचं म्हणजे कुणाला पत्ताही लागायला नको. तू बाहेर कुठे गेली होतीस याचा कुणी आहे का बाहेर? तुझे मित्र आहे, बोलाव ना त्याला. नाही, कमी जाऊ बाहेर. नाही, तुमच्या महत्वाच्या कामात माझी अडचण नको व्हायला. नाही माहीत, बाहेर कुणी नाहीये. कुणी नाही म्हणजे परस्पर बाहेरच उरकून आले सगळं.
असं काहीतरी बोलू नका माई, मी खरंच काही केलेलं नाही. असं मग सकाळी माझी पाठ फिरताच कुणीकडे गेली होती सुखकिरणे खुंकायला का जलसा होता कोठीवर? काय विचारते मी मला न सांगता चोरून कुठून येतीस? बरं झालं मला आज समजत, रोजच तुझे हे खेळ चालत असणार. आज बरी सापडलीस, बऱ्या मुलानं सांग त्या जयंता बरोबर फेर करायला गेले होतीस की नाही? काहीतरी घाणेरडं बोलू नका माई, मी तुम्हाला सांगितलं नाही एकदा मी असं काहीही केलेलं नाही. मोठी आली मला अक्कल शिकवणारी, बऱ्या बोला तर सांग. बोल माई, मी तुम्हाला सांगितलं नाही का? तुम्ही तरी असं का बोलता? बळबळ करायला लागली काय तुझी? तुझ्या त्या बळबळणाऱ्या जिभेला श्री आधी दरवाजा बंद करून घे. मी सांगते तू आधी दार बंद करून घे. काय झालं काय? पण सांगते तुला माहिती आहे आपण दोघं बाहेर असताना दाराला कुलूप लावून जयंता बरोबर गेली होती. चांगली आदर खडवली पाहिजे. तिचा हात खेचून स्वयंपाकघरात फरफटत घेऊन ये. जिभेला चांगला चरचरीत चटका देते. नाही हो, मी काही केलं नाही. मी खरंच काही केलं नाही. मला मारू देतो, मी काही केलं नाही. चिरंजीव लवकर काहीतरी विशेष दिसत आहे. महात्मा कमला काय झालं? काय झालं काय? असं काय झालं? काय झालं? काय झालं काय? बोलाल की नाही? मी बोलते म्हणून मी वाईट, पण करणारे जे करणे दिसत नाही. विचारा तुमच्या लाडक्या सुनेनं दिवसभर काय गुणू झाले. गुणूता कोण जाणे, शेजारचा कावळा का बाहेरचा टोणका. गब्बस काय बोलतेस तुझं, तुला तरी कळतंय का? पडली एका दिवशी बाहेर तर एवढं घर डोक्यावर घेण्यात काय झालंय तुम्हाला? मी घेऊन गेलो होतो माझ्या बरोबर तिला. माझ्या बरोबर होती ती. कुठे गेला होता तुम्ही? मशनात. मशनात गेलो होतो आम्ही. काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही काय म्हणणार, तुम्ही आणि तुमची लाडकी सून हवा तो गोंधळ घाला. किती घाणेरडं बोलतेस तू. अरे मारलं तर नाही ना या लोकांनी तुला? बोल बोल सांग मला. भरल्या घरात हे असं का व्हावं? या कटकटीला कंटाळून त्या चारून आत्महत्या केली असणार. काय तोंडाला येईल ते बडबडू नका. वेडसर होती ती, आम्हाला फसवून आमच्या गळ्यात बांधली तिला. खोटं आहे ते, ती वेडसर नव्हती. हा तिला मिरचंदानीकडे घेऊन गेला होता. पप्पा मी गप्पा बसतो म्हणून वाटेल ते ऐकून घेणार नाही. खोटं आहे, वरची जागा मिळावी म्हणून तू तिला मिरचंदानीकडे घेऊन गेला नव्हतास. मी नाही म्हटलं तर तुम्ही विश्वास ठेवणार आहात माझ्यावर का? आणि कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? अपात्र आहात तुम्ही तेवढ्यासाठी. सांगून ठेवतो तिला त्रास देत जाऊ नका. दडपशाही फार काळ चालत नाही लक्षात ठेवा. तुमच्या सगळ्या कर्मांची भूत एक दिवस उभी राहतील आणि म्हणून म्हणतो सांभाळून असा, अतिरेक करू नका.